राज्यामध्ये केक कापून पुणे महामेट्रोचा पहिला वर्धापन दिवस युवा सेनेच्या वतीने साजरा करण्यात आला. 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो अंतर्गत गरवारे कॉलेज ते वनास कॉर्नर या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले होते. आज महामेट्रोला 1 वर्ष पूर्ण झाले याचेच औचित्य साधत युवा सेनेचे पुणे शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी पुण्यातील गरवारे मेट्रो स्टेशन येथे मेट्रोमध्ये प्रवाशांसोबत केक कापून व प्रवाशांना गुलाबगुच्छ देऊन प्रथम वर्धापन दिन साजरा केला. यावेळी निलेश गिरमे यांच्यासोबत शिवसेना युवा सेनेचे विजय कणसे, राम तोडकरी, निलेश पोळ व पदाधिकारी उपस्थित होते. वर्षाचा कालावधी मेट्रोसाठी पूर्ण झाला आहे आणि अल्पावधीमध्ये या ठिकाणी मेट्रो पुणे शहरात धावू लागली आहे. पहिला टप्पा जो पूर्ण झाला आहे वनास ते गरवारे कॉलेज आणि या पहिल्या टप्प्यामध्ये आज या ठिकाणी प्रवासी या ठिकाणी प्रवास करत आहेत. आतापर्यंत पुणे शहरामध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी प्रवास करणं सुखदायक झालं आहे. त्यामुळे आज येथील कर्मचाऱ्यांच्या प्रवाशांचा आपण या ठिकाणी शिवसेना व संतोष प्रतिष्ठानच्या वतीने आपण या ठिकाणी आज त्यांचा एक छोटा सत्कार आपण आयोजित केला आहे. जे प्रवासी या ठिकाणी प्रवास करतायत त्यामुळे आज देखील त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार आपण करतोय. पुणे शहरात मेट्रो आल्यामुळे पुणेला एक चांगलं हब तयार झालं, एक मेट्रो सिटी तयार झाली आणि सगळे शहरं जोडणारं हे मेट्रोच्या प्रकल्पामुळं आज या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटण्याचा एक चांगला मार्ग या ठिकाणी तयार झाला. त्यामुळे आज शिवसेना संकल्प प्रदेशांच्या माध्यमातून त्याच्या वर्षानिमित्त पूर्वसंध्येला आज आपण एक या ठिकाणी छोटासा केक कट करून या ठिकाणी प्रवाशांचा आपण सत्कार केला आहे. जास्तीत जास्त प्रवासांनी मेट्रोने प्रवास करावा, त्यामुळे देखील ट्रॅफिकच्या समस्यापासून त्यांचा वेळ वाचावा. माननीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी त्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली ही जी मेट्रो आहे आणि ह्या मेट्रोचा प्रकल्प या पहिल्या टप्प्यातील मेट्रो या ठिकाणी पूर्वत झाली आहे. पुणे शहरात या ठिकाणी जाळं तिचं विस्तृत होत आहे आणि त्यांच्या जे काही त्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्वत या ठिकाणी होताना दिसतंय. त्यामुळं आज त्याचं वर्षपूर्ती आहे आणि त्या वर्षपूर्तीच्या संध्येला आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे कार्यक्रम ठेवले.